नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर ISM सॉफ्टवेअर वापरत असाल आणि GCC TBC टायपिंग मराठी टायपिंग जर तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. मराठी शब्दामध्ये काही जोडाक्षर आहे, काही शब्द आहे जे लवकर मिळत नाही किंवा काहींना माहीत नसतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कठीण शब्द आणि जोडाक्षर शब्द बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला ISM सॉफ्टवेअर चालू करावं लागेल मित्रांनो, आणि इथं आपल्याला दोन प्रकारचे सेटिंग असतात. टाईपरायटर वरती क्लिक करून टाईपरायटर मराठी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो, आणि जे स्विच की आहे तो स्क्रोल वरती सिलेक्ट करायचे. तीन प्रकारचे की आहेत, कॅप्स लॉक, नम लॉक आणि स्क्रोल लॉक. तर आपण सध्या स्क्रोल लॉक वरती आपलं ISM स्विचिंग ठेवलेलं आहे. बाकी फ्लोटिंग कीबोर्ड इथून आपण ऑन करू शकतो, जेणेकरून आपल्याला इथं कीबोर्ड आणि त्याचे कीज दिसतील. कीबोर्डला आपण थोडंसं मोठं करून घेऊया, म्हणजे आपल्याला की व्यवस्थित दिसेल. आणि ISM सॉफ्टवेअर बंद न करता मित्रांनो त्याला मिनिमाइज करा. चला तर आपण वर्ड ओपन करूया. मित्रांनो, समोर आपल्याला फ्लोटिंग कीबोर्ड मध्ये काही मराठी अक्षर दिसतात. शिफ्ट दाबलं तर तुमचे सेकंड मराठी अक्षर तुम्हाला दिसेल. एका शब्दाला डबल डबल अक्षर आहेत मित्रांनो, आणि काही ठिकाणी जर आपल्याला अर्ध शब्द किंवा त्याचा हाफ पार्ट हवा असेल, अर्ध शब्द असेल, तर त्यासाठी आपल्याला पाय मोडण्यासाठी स्लॅश ऑप्शन आहे. कधी कधी हेच ऑप्शन आपल्याला इक्वल किंवा प्लस साइनच्या बटनावरती पण दिलेलं असतं. मित्रांनो बघून घ्यायचं, फक्त आपल्याला पाय मोडण्यासाठी जे बटन आहे ते कोणतं दिलेलं आहे, इक्वल प्लस दिलेलं आहे का स्लॅश किंवा पाईप साइन जे आहे ते दिलेलं आहे. तर ह्या सध्याच्या ज्या कीबोर्ड वरती स्लॅश बॅक स्लॅश जो आहे त्याच्यावरती पाय मोडण्याचं किंवा अर्धा शब्द करण्याचं ऑप्शन सेट केलेलं आहे मित्रांनो. तर आता आपण एक एक अक्षर बघणार आहोत जे कठीण आहेत किंवा जोडाक्षर आहे. तर सगळ्यात प्रथम पहिल्यांदा आपल्याला प्र शब्द बघायचा आहे. प्र साठी आपल्याला पी साठी आपल्याला आय प्रेस करायचा आहे, आणि त्याचा मात पाय खोडायचा आहे किंवा प्र करायचं आपल्याला. तर सिंगल आपल्याला झेड शब्द दाबायचा आहे, तर आपला प्र शब्द तयार होणार आहे. आपल्याला रक्त शब्द आहे तर क ला त जोडायचा आहे, आणि क शब्द डी नी पूर्ण येतो, पण शिफ्ट दाबून जर डी दाबला तर अर्धा शब्द येईल. आणि त साठी आपल्याला आर शब्द आहे किंवा आर बटन आहे, त्याने रक्त किंवा वक्त असे जे शब्द आहे ते तसे तयार होते. ज शब्दासाठी पूर्ण आपल्याला जो कॅरेक्टर दिलेला आहे त्यासाठी आपल्याला जो ग्रेटर दॅनचा साईन आहे आणि त्याच्या खाली फुल स्टॉप आहे ते बटन दाबायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला शिफ्ट बटन दाबून प्रेस करायचं तर झ शब्द येईल. पण तो अर्धा शब्द असेल त्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला काना द्यावा लागेल, म्हणजे आपल्याला के टाईप करावा लागेल आणि त्याने आपला झ शब्द पूर्ण होईल. ऋषीसाठी त्र आणि ऋषी शब्द आहे, त्यासाठी स्पेशल कॅरेक्टर आहे, त्यासाठी आपल्याला शून्य आणि ब्रॅकेट जे क्लोज ब्रॅकेट आहे ते बटन दाबायचं, तर शिफ्ट बटन दाबून आपल्याला बटन दाबायचं आहे, त्यासाठी आपल्याला ऋषीचा शब्द आपल्याला येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा स्ट्र लिहायचा आपल्याला, श आणि श शामृगाचा श आणि षटकोनाचा श, इथं षटकोनाचा श आहे, त्यासाठी आपल्याला शिफ्ट आणि इनोटेड कॉमा बटन दाबलं श येणार. ट साठी आपल्याला व्ही बटन दाबायचं आहे, आणि परत आपल्याला फक्त झेड बटन दाबलं तर आपल्याला प्र चा जो अर्धा मात्र आहे तो पूर्ण येणार ट्र साठी. प्र तर महाराष्ट्राचा स्ट्र. तर मित्रांनो सेम बटन आहे, शिफ्ट बटन दाबायचं आणि फक्त सिंगल झेड बटन दाबायचं आहे. इथं प्र करण्यासाठी आपण सिंगल झेड दाबतो, तिथं आपल्याला महाराष्ट्राचा स्ट्र पण येणार आहे. आता आपल्याला डबल टी पाहिजे, सुट्टी लिहायचं आहे, तर आपण काय करणार, ट साठी आपल्याला व्ही बटन आहे सॉरी शिफ्ट बटन दाबून टी दाबायचं आहे. त्याला अर्ध करण्यासाठी आपल्याला शिफ्ट आणि स्लॅश म्हणजे त्याला आपण अर्ध केलेलं आहे, आणि परत व्ही दाबलं ट ला ट येणार, आणि दुसरी वेलांटीसाठी एच बटन म्हणजे सुट्टी. जसं आता आपल्याला ठ पाहिजे, विठ्ठल ठ ला ठ जोडायचं आहे, तर आपण बी ठ येणार, परत शिफ्ट बटन दाबून स्लॅश बटन दाबलं तर ठ अर्धा म्हणजे त्याचा पाय मोडणार, आणि परत बी बटन दाबलं तर विठ्ठल डबल ठ आला. तर आपण असे डबल जे शब्द आहे ते लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला स्वतः शब्द लिहायचा आहे. स साठी आपल्याला एल शब्द आहे, पण पूर्ण नाही पाहिजे तर शिफ्ट बटन दाबून करणार, आणि व साठी आपल्याला आहे ओ बटन, आणि मध्ये सेमी कॉलन साठी इथं तीन बटन दिलेले बघा म्हणजे हॅश बटन, आणि त साठी आपल्याला दिलेले आर, आणि कानासाठी दिलेले म्हणजे स्वतः. आता याच्यामध्ये येणाऱ्या तो जो र्या शब्द आहे मित्रांनो तो आपल्याला लिहायचा आहे. तर र्या साठी काय करावं लागेल, पहिले ए समजा आपल्याला दाबायचं असेल तर सेमी कॉलन, मात्रासाठी एस, परत न लिहायचा आपल्याला न नळाचा, तर परत आपल्याला ग्रेटर दॅन साईन दाबावं लागेल पण ते चिप न दाबता, परत काना के, आणि आता रॅ शब्द लिहायचा आहे. तर मित्रांनो इथं आपल्याला डॉलर साईन दाबायचं आहे म्हणजे शिफ्ट बटन दाबून चार बटन दाबायचं आहे, आणि परत आपल्याला ये दाबून त्याला काना द्यायचं म्हणजे येणाऱ्या. आता च ला ठ जोडायचा, शुभेच्छा, तर च पी बटन दाबलं तर पूर्ण च येतो, पण अर्धासाठी आपल्याला शिफ्ट पी दाबायचं आहे, आणि जो छ बटन आहे ते एन दाबून जर शिफ्ट बटन दाबलं तर छ येतं शुभेच्छा. आता हृदय शब्द आहे, हृदयासाठी आपल्याला ह दाबायचा आहे, तर जी ह होतो,
आणि आता पाय मोडण्यासाठी फक्त स्लॅश बटन दाबा आणि द साठी आपल्याला दाबायचं आहे, सिंगल एन शिफ्ट दाबायचं नाही आणि ए साठी सेमी कॉलन. आता काही हिंदी शब्द असतात त्याच्या खाली अनुस्वार दिलेला असतो, जसं ढ शब्द आहे आणि ढ आपण कुठून दाबणार, ढ साठी आपल्याला शब्द दिलेला आहे, शिफ्ट दाबून आपल्याला लेस दॅन शब्द दाबावा लागेल. आणि अनुस्वार साठी एकच्या बाजूला जे हॅफिलेशन बटन आहे किंवा डॉलर साइनचं बटन असतं ते सिंगल दाबायचं, त्याला शिफ्ट बटन दाबायची गरज नाही, त्याच्याखाली अनुस्वार आपल्याला लिहून येतात. आता आपल्याला कृती रुती असं रू करायचं, आपल्याला कृष्ण असं क्रू करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जे कॅरेक्टर असेल ते सिंगल दाबावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला स्लॅश बटन जे आहे ते शिफ्ट बटन दाबून न दाबता फक्त सिंगल दाबायचं. जर शिफ्ट बटन दाबलं तर त्याचा पाय मोडला जातो, सिंगल दाबला तर त्याचा. त्यानंतर आपल्याला डॉक्टर शब्द लिहायचा, म्हणजे वरती अर्धा चंद्र पाहिजे, तर डॉक्टरसाठी आपण काय करणार, शिफ्ट एम येणार, काना येणार आणि शिफ्ट डब्ल्यू येणार, म्हणजे आपण डॉक्टर शब्द टाईप केला. आपल्याला ध आणि द शब्द जोडायचा आहे तर ध शब्द हा आपल्याला स्लॅशला आहे आणि द शब्द आपल्याला एनला आहे, म्हणजे युद्ध. आता आपल्याला वरती रफ आर पाहिजे, जसं वर्ग, तर आपल्याला ग साठी एक्स बटन आहे आणि परत शिफ्ट दाबून झेड दाबलं तर वरती रफ आर येणार. सिंगल दाबलं तर त्याचा प्र ट्र अशा प्रकारे येणार, पण शिफ्ट दाबून दाबलं तर वरचा रफ आर येणार, जो वर्ग गर्ग असे जे शब्द आहे ते शिफ्ट दाबून झेड शब्द. आणि ऊस शब्द लिहायचा असेल मित्रांनो तर एम दाबा शिफ्ट क्यू दाबा एल दाबा ऊस शब्द. मित्रांनो अशाच प्रकारचे जे जोडाक्षर आहे, जे कठीण शब्द जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.